नमस्कार, मी श्वेता आरज, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत. सूर्य आग ओकत असतानाच वसईला दुष्काळी झळ बसू लागल्या असून प्रथमच काही गावातील विहिरी कोरड्या पडल्या. यावर्षी परतीचा पाऊस पडला नसल्याने नदी नालेही सुके पडले असल्याने काही गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागते. तर भविष्यात पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन केले नाही तर दुष्काळी परिस्थितीही निर्माण होण्याची शक्यता आहे. तालुक्यात शिरवली, पारोळ, माजिवली, देपिवली, उसगाव, शिवनसही, आडणे इत्यादी गावातील विहिरी कोरड्या पडल्यात. पाणी टंचाई निर्माण झाली. ऐन लग्नसराईत ही टंचाई निर्माण झाल्याने यजमानांना पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. दरवर्षी मे मध्ये विहिरीत 4 ते 5 फूट पाणी असायचे, त्या विहिरी सुद्धा यावर्षी तळ गाठला. पाण्याची पातळी खाली गेल्याने बोरवेल ही कोरड्या पडल्यात. त्यामुळे शहरातून सुट्टीसाठी गावाकडे येणारी मंडळी पाणी टंचाईमुळे आली नाही तर जे आले तेही परतीच्या मार्गाला लागले. आजोळीकडे येणाऱ्या मुलांचीही संख्या पाणी नसल्यामुळे कमी झाली आहे. तर ही परिस्थिती प्रथमच निर्माण झाली आहे. पुढच्या बातमीसाठी तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा. नमस्कार.